पुढची मोठी बातमी नांदेड इथून येते. नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग हा वाढतोच आहे. गेल्या 24 तासामध्ये 117 कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे, तर 4 जणांचा मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या जी आहे ती 1685 वरती गेलेली आहे. 749 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर 846 जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे. नांदेडमध्ये सातत्यानं रुग्णसंख्या ही वाढताना दिसते आहे. गेल्या 24 तासामध्ये 117 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, तर 4 जणांचा मृत्यू झालाय. नांदेडमध्ये सातत्यानं रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. गेल्या 24 तासामध्ये 117 कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे, तर कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णसंख्या 1685 वरती गेलेली आहे, तर 749 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. जणांनी कोरोनावरती मात केलेली आहे, तर गेल्या 24 तासामध्ये 117 कोरोना रुग्णांची वाढ नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या ही 1685 वरती गेलेली आहे. याचबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. दीपक इरमलवार आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. दीपक, खरं तर चिंता वाढवणारी ही आकडेवारी काय एकूणच माहिती? सुनील, नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती 77 पार गेलेली आहे आणि दुसऱ्यांदाही नांदेडमध्ये सर्वात मोठी सर्वोच्च रुग्णसंख्या ठरलेली आहे. त्यामुळे निश्चितच नांदेडमध्ये जिल्हा प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन यांची झोप उडालेली आहे. नांदेडमध्ये रुग्णसंख्येच्या आकडेसोबतच मृत्यूचं प्रमाण जे आहे ते पण खूप अधिक पाहायला मिळत आहे. आतापर्यंत नांदेडमध्ये आज 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि त्यासह ऐकून जे आहे ते नांदेडमध्ये 78 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच नांदेडचा जो ग्रामीण भाग आहे इथून पण नांदेडमधून रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं नांदेडमध्ये अँटीजन टेस्टद्वारे जे संशयित रुग्ण असतील किंवा इतर त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ही वाढ जी अधिकची वाढ आहे. तर प्रशासनाकडनं एक आश्वासन देण्यात आलेलं आहे की जरी नांदेडमध्ये रुग्णसंख्या वाढत असली असली तरी पुढचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जे आपण म्हणून किंवा संपर्कातून होणारे जे संक्रमण आहे ते कुठेतरी भविष्यामध्ये जरा आळा बसतं असं आव्हान जिल्हा प्रशासन करण्यात येत आहे. सुनील, नक्कीच धन्यवाद दीपक सविस्तर माहितीसाठी. तर नांदेडमध्ये कोरोनाचा संसर्ग हा वाढतो आहे. गेल्या 24 तासामध्ये 117 कोरोना रुग्णांची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे, तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे.